तुम्हाला नवीन वर्षाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा, म्हणजेच हॅप्पी न्यू इयर. आणि तुम्हाला माझे व्लॉग्स आवडत असतील तर नक्की तुम्ही बघा, आणि तुम्ही दापोलीकरांनी थोडंसं शेअर करा व्लॉग्स आणि बघू आपण काय होतं आहे. चल बघूया आजचा व्लॉग. तर आज आहे सॅटरडे आणि सकाळ सकाळचा प्लॅन आहे की मिसळ घ्यायला चाललो मित्रांसोबत. तुम्हाला दापोलीची सगळ्यात चांगली मिसळ कुठे भेटते ते दाखवू. ठीक आहे, नेहमीची जागा नाही आहे ही, थोडी भरलेली जागा आहे. चला किती पाव खाणार? चार जास्त नाही. सकाळी सकाळी मी आणि माझे मित्र खेळायला करते बीचवर. अर्ध्या मित्रांनी टांग दिले आम्हाला आणि आम्ही अर्धे आलो. बघू आजचा दिवस कसा एंड होतोय. एंड नाही म्हणजे तर बघू आजचा दिवस बघू आजचा दिवस कसा सुरू होतो. कट होतो. कप्तान ने बल्लेबाजी का फैसला किया जिसका हम सबको था बड़ी बेसब्री से इंतजार. वो खड़ी अब नहीं, आठ नहीं, दस रन दीजिए इस शॉट को. इतनी दूर गई है गेंद एकदम स्लॉट में और पार्क किया पार्किंग लॉट में. मैसिव है, नो फ्लाइंग जोन घोषित कर दीजिए इस मैदान को क्योंकि गेंद गई एक बार फिर हवा में. छह रन, छह और छह, एक दर्जन रन दो गेंदों में. देखते हैं क्या भाग्य बदलेगा इनका. इस खिलाड़ी का अंदाज निराला. वड़ा विकेट. अपने शॉट से निराश जरूर है क्योंकि पकड़ा गया है कैच. नया खिलाड़ी मैदान पर. अब कोशिश करनी है इनको कि अंत तक जमे रहें और टीम को ले जाएं सेफ्टी. क्या इतनी अद्भुत कैच पकड़ी जाएगी, ऐसा सोचा नहीं था बल्लेबाज ने. बढ़िया पकड़ा कैच, बल्लेबाज को सांस भी नहीं. थोड़ा सा इनको संभल के खेलना होगा और कोशिश करनी होगी कि अंत तक ये नाबाद रहे. ये हेलीकॉप्टर उड़ा भी है और ये लैंड भी होगा जाके स्टैंड्स में. खूबसूरत शॉट. देखते हैं क्या भाग्य बदलेगा इनका. इस खिलाड़ी का अंदाज निराला. वड़ा विकेट. अपने शॉट से निराश जरूर है क्योंकि पकड़ा गया है कैच. नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही दापोलीतले असाल आणि तुम्ही रिलेट करू शकत असाल तर नक्की तुमच्या दापोलीतल्या मित्रांना शेअर करा. आणि असाच सपोर्ट असू द्या मित्रांनो. मंडळ आभारी आहे तुमचं. चला